तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांनी काय टीका केली पाहूयात. असं की आता हे सगळं पक्ष आता गेलेलं आहे, पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं फक्त एक राजकीय स्टँडबाजी करण्यासाठी सगळे दौरे, याच्या पलीकडे मला या माझ्या दृष्टीने दौऱ्याला काही फार महत्त्व नाही. असं आपण 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता त्यावेळी कधी तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही, शेतकऱ्यावर बांधावर जाण्याची तुम्हाला कधी तुम्हाला कळवळा आला नाही, एक रुपयाची मदत केल्याचं कोण आठवत नाही. यापूर्वी आपण मराठवाड्यात गेला 2014 ते 2019 मध्ये आपण मराठवाड्यामध्ये जाऊन 50,000 रुपये शेतकऱ्याला एकरी मदत केली पाहिजे अशी घोषणा केली. तुम्ही तर मुख्यमंत्री झालात 2019 साली, तर त्यावेळी तुम्हाला तुमची घोषणा आठवली नाही. त्या टोमणे मारणार आहे, जाऊ द्या ना त्या टोमण्याची सभेला काय वार्ता आहे का, काय बोलणार नाही, 2-3 टोमणे मारणार, पुन्हा गद्दार म्हणणार आणि आम्ही काही केलं नाही हे सांगणार. म्हणून त्यांच्या सभेला आता गर्दी जमणं हे थोडंसं कमी झालेलं आहे, त्याचं त्यांना खंत वाटते. मग अशा ठिकाणी जायचं की जिथं चर्चा होईल त्याच ठिकाणी ते जातात. देश थोडी लावणारा चोर, हे सगळे चोर आणि दरोडेखोर एकत्र मिळून आज जळगावच्या दौऱ्यावर आहे आणि तिथे शासनाच्या आदेशाच्या विरोधात जो अधिकार राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, जो प्रोटोकॉल आहे, प्रशासनाने तसं स्पष्ट आदेश दिल्यानंतर पण शेंबड्या मुलांसारखं तिथे नाक रगडायला आज जळगावमध्ये हे सगळेचे सगळे दरोडेखोर आज सकाळी तिथे उतरणार आहेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला पहिल्यापासून सवय आहे की दुसऱ्यांच्या वारशामध्ये जाऊन स्वतःचे नावं लावणं हे उभाटावाल्यांची आता सवय झालेली आहे.